नमस्कार, मी दीपाली म्हातारे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीमधून या आठवड्यात वैभव बाहेर आला आहे. खरं तर खूप अपेक्षा होत्या सगळ्यांच्या की तो शेवटपर्यंत टिकून राहील, पण नेमकं काय झालं, कुठे चुकलं, वैभवलाच विचारूया. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं. थँक्यू सो मच. कशी आहेस दीपाली? मी एकदम मस्त. तू कसा आहेस? मस्त तर नाही म्हणणार, ठीक आहे. म्हणजे पण वैभव एवढ्या सगळ्यामध्ये खरं तर आम्हाला वाटलं होतं की एकतर तू एक तर स्ट्रॉंग कॉम्पिटिटर्स होता सगळ्यांसाठी, एकतर फिजिकली पण आणि तुझ्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण, कारण तुझा ग्रुपही स्ट्रॉंग होता. कुठे तुला वाटतं चुकलं किंवा कशा कुठल्या गोष्टीमुळे प्रेक्षक तुझ्या नाराज असतील असं तुला वाटतं? बाहेर आल्यापासून मी ॲक्च्युली प्रेक्षकांची प्रतिक्रिया घेतलेली नाही आहे. माझ्याकडे फोन नाही आहे, त्यामुळे मला माहीत नाही की बाहेर कसं काय. पण सेल्फ रिअलायझेशन असतं ना, तर ते मी नक्कीच केलेलं आहे. आणि मी म्हणेन ग्रुप चुकला असंच म्हणू शकतो. नक्कीच म्हणू शकतो मी की ग्रुप चुकला, कारण की सगळीकडेच एक असा घोळका तयार झाला जेणेकरून वन साइडेड सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि तिथे जर मी ॲक्च्युली जसं भाऊ म्हटले की तू अपोजिट साईडला उभा राहिला असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं. आणि तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि भरपूर चुका घडल्या माझ्या हातून, जेणेकरून मला ते लोक पण ॲक्सेप्ट करणार नव्हते. सो जे घडलं, ज्या गोष्टी चालल्या जशा चालल्या, चुकलो म्हणूनच बाहेर आलो मे बी. नाहीतर चुकलो नसतो, जर चांगला गेम दाखवला असतं तर मी बाहेर नसतो आलो. पण हां, ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे मला पण की चुकलं. पण तुझ्या आधी नेमकीच काही कारणामुळे आर्या बाहेर निघाली आणि खरं तर सगळ्यांना वाटलं होतं की आता एव्हिक्शन होणार नाही, पण एव्हिक्शन झालं, डबल एव्हिक्शन झालं. आर्याची म्हणजे आत्ता आर्याला आम्ही जेवढं बघतोय बाहेर खूप सपोर्ट मिळतोय, आतमध्ये घरात तुम्ही होतात, तुम्हाला नेमकं माहीत असेल आर्याने काय केलं? कारण आम्ही जेवढं बघितलं त्याच्यामध्ये तू म्हणालास जी तेव्हा दरवाज्यातनं बाहेर आली बाथरूमच्या की तिने तिच्या कानफडात मारली, पण त्याच्यानंतर मग तू पुन्हा म्हणत होतास सगळ्यांना की आपण नीट पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण काही बोलूया नको याच्यावर. तर नेमकं तुझे दोन मतं दिसली मला त्याच्यावर, तुला काय? हो, माझे दोन मतं यासाठी होते कारण की दिसताना मला एक साईड फक्त दिसली. कारण की ज्यावेळेस आर्याला मी विचारलं की काय झालं, तर ती म्हणली तिने पण मला मारलं. तर त्याच्यामुळे मला कन्फ्युजन क्रिएट झालं की अरे आपल्याला माहीत नाही आहे नक्की, कारण मागताना तर मला फक्त आर्या आणि निक्की दरवाजाच्या बाहेर दिसले. तर दरवाजाच्या आत काय घडलं म्हणजे अगोदर एक सेकंड दोन सेकंद अगोदर काय घडलं हे माहीत नव्हतं कोणालाच. अभिजितला माहीत नव्हतं, मला माहीत नव्हतं, कारण आम्ही अभिजितांना आम्ही दोघांनी बघितलं होतं ते. सो त्याला पण माहीत नव्हतं की आतमध्ये काय घडलं दरवाजाच्या आतमध्ये. सो ती म्हटली की मला मारण्यात आलं म्हणून. ॲक्च्युली तिला धक्काबुक्कीमध्ये लागलं हे असं बिग बॉसने सांगितलं. तोपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की मग नक्की कोणाची साईड घ्यायचं हे माहीत नव्हतं, कारण की ज्या गोष्टी बघितल्यात ते दिसलं आम्हाला की बाबा हा असं असं झालं आहे म्हणून. पण आतमध्ये जे घडलंय त्याच्यामुळे परत असं झालं की यार आपण भाष्य नको करायला, कारण की कॅमेराज आहेत तिथे, कॅमेरा डिसाईड करतील की नक्की कोणाची चूक आहे. त्याच्यामुळे नंतर मग मी बोललो अभिजितांनी, मी डिस्कशन केलं की अरे म्हटलं ह्या गोष्टीवर नको बोलायला, कारण आपल्याला माहीत नाही नक्की काय झालंय. किंवा जर निकीने पण मारलं असतं तर मग निकीची साईड घेऊन बोलल्यासारखं झालं, कारण की मग ती पण चुकली आहे तसं बघायला गेलं तर. पण तसं नव्हतं ते. सो मे बी त्याच्यामुळे दोन साईड दिसले असतील तुम्हाला. पण ज्यावेळेस आर्यासोबत पण डिस्कशन केलं होतं तर आर्या हीच म्हणत होती की तिने मला मारले, त्याच्यामुळे मग सगळ्यांमध्येच कन्फ्युजन, माझ्या एकट्यामध्येच नाही तर सगळ्यांमध्ये कन्फ्युजन झालं होतं. अभिजित म्हणा, अंकिता म्हणा, पॅडीदादा, मी, सगळ्या लोकांमध्ये कन्फ्युजन क्रिएट झालं होतं की नक्की काय झालं तिथं. सो त्याच्यामुळे आम्ही हे ठरवलं की बिग बॉस ठरवतील नक्की काय झालं, त्यामुळे आम्ही गेम पण स्टॉप केला आणि बिग बॉसला पण रिक्वेस्ट केली कॅमेरामध्ये जाऊन की प्लीज लवकरात लवकर डिसिजन घ्या काय असेल तो, कारण आम्हाला पण कन्फ्युजनमध्ये राहायचं नव्हतं. सो या गोष्टी घडल्या तिथे. पण आर्याचं आणि तुझं आधीपासून जे इक्वेशन वेलं तर फारसं तसं एवढं फार चांगलं नव्हतं. मध्ये तुमची मध्येच भांडणं झाली, मग तिच्या काही हिंट्समुळे तुमच्या दोघांमध्ये मतभेद झाले, थोडं गैरसमज झाले. सो तुझं आणि आर्याचं कसं नेमकं इक्वेशन आहे, किंवा एरिनामुळे ते इक्वेशन थोडं चेंज झालं का हेही मला विचारायचं. ॲक्च्युली आर्याचं माझं इक्वेशन कसं म्हणू शकतो माहिती आहे का, एक टॉम अँड जेरीसारखंच होतं म्हणेन. असं काही पर्सनली भांडणं वगैरे नव्हती त्यासोबत, काही टास्क पुरते तिच्या माझे भांडणं व्हायचे आणि ते राग व्यक्त व्हायचा एकमेकांबद्दल. असं नव्हतं की नव्हतं होत, एकमेकांच्या अंगावर जायचो आम्ही सगळ्या गोष्टी. पण कधी एकमेकांना शिवी नाही दिली आम्ही, किंवा एकमेकांच्या फॅमिलीबद्दल कधी बोललो नाही, किंवा पर्सनली अटॅक नाही. जिथं पर्सनली अटॅक होतोय असं वाटलंय तिथं मी तिला असं केलं की प्लीज
बस. सो मला नाही वाटत की असं काही ग्रजेस वगैरे असतील तिच्यामध्ये, म्हणजे कधी तिच्याबरोबर बोलला तुम्ही तर तिला पण एकदा विचारू शकता तुम्ही बिंदासपणे, की आमच्यात मला नाही वाटत ग्रजेस असतील कुठले, कारण की जे काही घडलं ते ओघाओघात घडलेलं आहे. कारण की नाहीतर व्यवहाराने उलट माझे आणि त्याचं चांगलं नंतर नंतर बोलत पण होतो आम्ही व्यवस्थित चांगले. नंतर ॲक्च्युली तिच्या रॅपिंगचं मी फॅन आहे, तिला मी आल्यालाच बोललो होतो की तुझ्या रॅपिंगचं खूप फॅन आहे म्हटलं मी, कारण माझी मम्मी अमरावतीची आहे आणि ती पण तिकडचीच आहे. सो ते एक वेगळंच तिकडचं म्हणू शकतो की वेगळं कनेक्शन आहे त्या लेवलचं. सो ती स्ट्रॉंग कंटेंडर आहे तर मी पहिल्यापासूनच बोलत आलो, तिला एका नॉमिनेशनमधून मी पण स्टार्टिंगला एवढे भांडणं होऊन पण तिला वाचवलं होतं आणि तिचं नाव घेतलं नव्हतं मी नॉमिनेशनमध्ये. पण मला वाटते एक पॉझिटिव्ह कनेक्शन होतं, निगेटिव्ह कनेक्शन नव्हतं आमचं बिलकुल पण, एवढंच म्हणेन आता काय. अरे तू सुरुवातीलाच म्हणालास की तुझा ग्रुप चुकला, निक्की आणि अरबाज पैकी अरबाज तुझा खूप खास होता, तुम्ही भाऊ भाऊ म्हणत होता एकमेकांना, तर तू तुला काय वाटतं कोणामुळे तुझा हा डिसिजन चुकला, निक्कीमुळे की अरबाजमुळे? कारण अरबाज तुला अरबाज तू म्हटलं गेलं किंवा त्याचे कॉपी पेस्ट म्हटलं गेलं, सो अरबाज सोबत राहणं तुझं चुकलं की निक्की तिथे असल्यामुळे तुझा तो ग्रुप चुकला, नेमकं कोणामुळे वाटतंय तुला? मला असं वाटतंय की कोणावरती थोपण्यापेक्षा मला वाटते माझंच इक्वेशन चुकलं जरा, कारण की जर आता जर तरच्या गोष्टी करून उपयोग पण नाही ते पण आहे. पण माझ्याकडून मी प्रायोरिटी दिली सगळ्यांना, असं नाही की मी कोणाला स्वतःहून जाऊन पोक केलं किंवा स्वतःहून जाऊन कोणाला बोललो आहे किंवा भांडलो आहे असं कधी झालं नाही. आणि अरबाजसोबत कनेक्शन स्ट्रॉंग होतं माझ्याकडून, नव्हतं असं नाही, ते लोकांना पण माहिती आहे पण कुठेतरी जाणवत होतं मला पण की त्याच्याकडून प्रायोरिटी नाही आहे. एक्झॅक्टली, कारण बऱ्याच टास्कमध्ये किंवा नॉमिनेशनच्या ह्याच्यामध्ये अरबाजची प्रायोरिटी ही निक्की असायची, निक्कीची प्रायोरिटी अरबाज असायची. तू आणि जान्हवी कदाचित वापरले जातात असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे मेजॉरिटी नाही आहे, म्हणून तुम्ही दोघं असताना त्यांना एक फक्त सपोर्ट होता, बाकी त्यांच्या प्रायोरिटीज फिक्स होत्या. हे तुला तिथे असताना जाणवलं की आता बाहेर आल्यावर जाणवलं? नाही, तिथे पण जाणवत होतं, बट ऑबियस होतं ते, तिथे पण जाणवत होतं की प्रायोरिटीज बदलल्या नाही, म्हणजे प्रायोरिटी तेच होत्या. पण मला असं वाटत होतं की बदलतील प्रायोरिटी असं माझं मत होतं, कारण की मी जर ग्रुप चेंज केला असता तरी परत माझ्यावरती एक थोपवलं असतं की अरे हा हे करतोय, हा हा ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते पण लोक काय ॲक्सेप्ट करतील मला जर लोकांना असं वाटतंय तिथलं, म्हणजे तिथे बी ग्रुपला वाटत होतं ना की हा ट्रस्टवर्दी नाहीये. होता तो मायाकडून होता, बट ऑब्विस मी बोललो ना की मायाकडून होता तो, नाही असं नाही, पण तिथे तो कुठल्या पद्धतीचा गेम खेळत होता किंवा काय करत होता ते नक्कीच अजूनही मला माहित नाहीये. आणि लोक आता दिसेल वाटतं लोकांना पण की तो नक्की कसं आहे काय आहे. आता मी पूर्णपणे ब्लेम त्याला पण नाही करू शकत किंवा घरात कोणाला नाही करू शकत, मी मला स्वतःला ब्लेम करू शकतो, कारण की मला माहिती आहे मी काही गोष्टी इक्वेशन्स चेंज करू शकलो असतो ज्या माझ्याकडून घडल्या नाहीत. आणि ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे स्वतःच्या चुका. सो तेवढंच करू शकतो मी सध्या तरी. मी तुला तीन जणांबद्दल विचारेन, खास करून ते म्हणजे निक्की अरबाज, कारण हे दोघंही फेक वागतात असं लोकांचं म्हणणं आहे, जे काही त्यांचं चालू आहे मग ते रागाचे जे भांडण असू दे, अख्खं घर सफर झालं ते असू दे, अरबाजचं अँगर असू दे आणि जान्हवीचं एक वागणं असू दे. म्हणजे ती पहिले फार वेगळी होती, निक्कीसाठी तिने सॉरी वगैरे सगळं बेडवर वगैरे केलं, लिहून ठेवलं, आणि आत्ता ती एकदम अपोजिट आहे निक्कीच्या की तिला धमक्या देताना दिसते. काय ह्या तिघांचं नेमकं आहे, फेक वागतायत खरे आहेत? कारण जान्हवी माझ्या मते तुझी बाहेर पण मैत्रीण होते खूप चांगली, सो त्या तिघांबद्दल मला जाणून घ्यायचं. एकतर अरबाज आणि निक्कीचं मी खरंच नाही सांगू शकत, कारण की आतमध्ये पण मी कन्फ्युज होतो प्रत्येक, कारण की ते दोघं जिथं येत होते ना एकत्र तिथं मी नसायचो, म्हणजे शेवटी शेवटी तर मी थांबायचोच नाही तिथे, कारण की मला माहीत नव्हतं की त्यांचं काय प्लॅनिंग आहे. आणि असं विचारू पण शकत नाही मी काय प्लॅन आहे, ते थोडी सांगणार आहेत बाबा की कसं चालू आहे काय चालू आहे, आमचं दोघांचं हे प्लॅन आहे ते प्लॅन आहे. पण मी जेवढं न्यूट्रल राहायचा प्रयत्न करतो तर ते माझं चांगलं डालं शेवटी, पण मी न्यूट्रल राहायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांसोबत चांगलं राहायचा प्रयत्न करत होतो मी. लोकांना माहीत नाही, आतल्या लोकांना ॲक्सेप्टेड होतं नव्हतं, पण मी तरी कोणाला होऊन स्वतःहून कोणाला काही बोललो नाही जास्त. आणि जान्हवीचं म्हणेल तर जर जान्हवी ज्यावेळेस मी आणि जान्हवीने डिसिजन घेतलं की ह्या दोघांपासून लांब जायचं आहे आपल्याला,
तर त्यावेळेस कारण की ते जे सगळं घर सफर झालं होतं, तर ते आम्हाला चक्रवी रूममध्ये म्हणजे ते सगळं दाखवलं की हे दोघं जण परत बाथरूममध्ये जाऊन गोडगोड बोलतायत, तर ते मला पण हर्ट झालं होतं, जान्हवीला पण हर्ट झालं होतं. तर त्यानंतर मी डिसाईड केलं की ह्या दोघांच्या मध्ये पडायचंच नाही, आणि त्यानंतर मी खरंच नाही पडलो त्या दोघांच्या मध्ये. कुठलंही संभाषण असू दे किंवा कुठलंही गैरसमज असू दे, मी ना पडत होतो ना कुठल्या गोष्टी ऐकत होतो त्यांच्या. सो जान्हवीला ते जास्त प्रमाणात खटकलं होतं, कारण की जान्हवी आहे एक्स्ट्रीम प्रत्येकाच्यात. तर तिने जे केलंय ते मला वाटते की योग्य चालली होती, कारण की तिचा गेम दिसतोय चांगला. म्हणजे मग आता बाहेर कसं दिसतंय माहीत नाही, फ्लिप मारली नाही मारली हे लोक ठरवतील, पण तिने एक चांगल्या पद्धतीने फ्लिप मारली असं म्हणू शकतो, चांगल्या पद्धतीने टर्न घेतलाय म्हणू शकतो, जो कदाचित मी घेतला असं तर मला माझ्यासाठी पण चांगलं होतं, मी घेऊ शकलो नाही. उलट मी म्हणेल ती माझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे त्या बाबतीत, की ती तिचं डिसिजन्स घेऊन तिने काही गोष्टी केल्या. आणि नक्कीच जान्हवीला माझा तर नक्की सपोर्ट असेल. बाकी घरामध्ये भरपूर लोकांना सपोर्ट करायची इच्छा होती, पण ते होत नव्हतं माझ्याकडून मला असं वाटतं. बरं, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एरिनावरना निक्कीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तुमच्या ग्रुपमध्ये असल्यापासून. तेच तू बाहेर निघताना तिने तुला एक सल्ला दिला किंवा एक गोष्ट म्हणाली की तू आता बाहेर जाऊन इरिनाला भेट आवर्जून. सो कुठे हे डबल डोल की निक्की वाटत नाही का, की निक्कीचं एक आहे की हां तू तिला जाऊन भेट, पण तीच तुमच्या ग्रुपमध्ये असताना ती जरबातसोबत असताना तिला खूप इश्यू होत होते. सो हे मला जाणून घ्यायचं की तिचं काय मत आहे नेमकी, तुझी आणि तिची मैत्री पण ठीक लेवलची होती का अजिबातच नंतर फिसकटलेलं? निक्कीची माझी मैत्री पहिल्यापासूनच नव्हती, मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, आणि ते मी आतमध्ये पण बोलले की बाबा मैत्री तुझ्यासोबत नव्हती, अरबाजसोबत मी प्रायोरिटाईज अरबाजला केलं होतं मान्य, पण तिच्यासोबत मैत्री नव्हती माझी कसलीच पहिल्यापासून. तिला मी असं कुठल्या गोष्टीत असं म्हणलं नाही की मी तुला फुल सपोर्ट करेन किंवा मी तुझ्यासाठी स्टँड घेईन. मी प्रत्येक वेळेस म्हटलं की मला जिथं चुकीचे वाटते तिथं मी तुझा स्टँड घेणार नाही. सो त्या बऱ्याचशा गोष्टी होत्या, आणि नक्कीच मी म्हणेन की तिच्या काही गोष्टी त्या अजूनही मला समजत नाहीत, कारण की ती ज्या पद्धतीने पहिले इरिनाला हे केलं, तिने बोलली आणि तिथे मी पण चिडलो होतो की तू नाही बोलू शकत असं तिला, कारण मला ते पटल्या नाहीत गोष्टी. आणि आता परत बाहेर जाताना म्हणली भेट, सो मला ते मलाच पटत नाहीये त्या गोष्टी तिच्या, की काय करते किंवा तिचा स्वभाव, मूळ स्वभाव अजूनही मला कळालेला नाहीये आणि मला समजून पण घ्यायचा नाहीये, कारण की ते खूपच असं वेगळंच काहीतरी आहे. कारण मी जर समजून घ्यायचा प्रयत्न केला असता तर मी ठामपणे सांगितलं असतं की तसं नाही असं आहे, पण मला त्या व्यक्तीला समजून घ्यायचं नाहीये, जे की मी पहिल्यापासून लांब जेवढं लांब राहायचा प्रयत्न केला तेवढं केलाय. बाकी तिचं जास्त करून सगळ्यांचं असं मत होतं की तिचं ऐकलं जातं, तिचं फक्त अरबाज ऐकत होता ना, मी ऐकत होतो ना जान्हवी ऐकत होतो, त्याच्यामुळेच आम्ही नंतर पण थोडंसं लांब राहायचा प्रयत्न केला. वैभव, तुझ्या आसपास जे लोक होते किंवा तू मालिकेत काम केलंस ह्याच्या आधी किंवा तुला जी लोक ओळखतात त्यांच्याशी जेव्हा मी बोलले तर त्यांचं असं म्हणणं होतं की वैभव असं नाही आहे, वैभवला आम्ही ओळखतो चांगले आणि वैभव खूप साधा आहे. वैभव तिथे जाऊन त्याचा अँगर असा निघतोय किंवा तो लोकांना बोलतोय किंवा तो ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपची चुकीची साईड घेतोय, सो हे सगळं जे दिसलं ते बाहेरच्या लोकांना, अरे वैभव असं नाही आहे, तो खूप साधा आहे, तो असं काय ॲरोगंट होतोय, काय सांगशील? गेमसाठी थोडं चेंज व्हावं लागतं का वैभव? नाही नाही, असं काय गेमसाठी चेंज वगैरे व्हावं लागत नाही. ॲक्च्युलीमध्ये मी ज्यावेळेस म्हणजे नक्कीच लोकांना पण शॉक, म्हणजे माझ्याजवळच्या लोकांना पण शॉक बसला असं, हे काय करतो हा, आणि ते तसं मलाही आतमध्ये जाणवतं तर मी काय करतो आहे, कारण की हे ॲक्च्युली खूप कन्फ्युजिंग होतं माझ्यासाठी, कारण फर्स्ट टाईम असं काहीतरी करत होतो आणि मला माहीत नव्हतं की किती प्रमाणात रिअल राहायला लागणार आहे, मला किती प्रमाणात थोडंसं गोष्टी चेंज करायला लागणार आहे, ते खरंच माहीत नव्हतं मला. पण स्टार्टिंगला प्रयत्न हाच होता की रिअल राहूया, पण गोष्टी तशा घडत नव्हत्या माझ्या बाजूने, आणि कुठलीही गोष्ट फेक नाही केली आहे मी. जर मी टास्कमध्ये पण म्हणजे अपोजिट टास्कमध्ये अपोजिट टीममध्ये राहूनसुद्धा मी ते हे झालं होतं माझ्याकडून चूक घडली होती, ती पण मी डायरेक्टली ॲक्सेप्ट केली की हो मी चुकलो, आणि मला एक्सपेक्टेड होतं की बी टीमनी मला येऊन सांगावं की अरे वैभव तुझी गरज आहे आम्हाला, तर त्याबद्दलचा राग होता तो, ना की पर्सनली कोणाला मी काय बोललो आहे, तर टीमबद्दल राग होता की तुम्ही मला सांगा की तू ये आमच्याकडे, आम्हाला गरज आहे तुझी, किंवा तू असं असं करू शकतोस, तसं तसं करू शक.
ऑब्व्हियसली मला असं नाही की मी एकदम खेळून आलो आहे, मला गाईड करायची गरजच नाही असं नाही म्हणू शकत. मला गायडन्सची गरज होती तिथे, जर केला असता बी ग्रुपनी तर नक्कीच गोष्टी चेंज झाल्याचं. पण त्याच्याबद्दल मला राग होता की बाबा तुम्ही होतं एवढं सगळं मनात तर तुम्ही का ठेवलं स्वतःपाशी, मला का सांगितलं नाही जे मला डी पी दादाने नंतर सांगितलं येऊन. तर त्यावेळेस पण त्यानंतर पण खूप जास्त गोष्टी मला असं वाटते की निगेटिव्ह, हां, मेस झाल्या होत्या आणि ते मी कवरअप करू शकलो नाही मे बी, किंवा माझ्याकडून होऊ शकलं नाही. पण जवळचे व्यक्ती ज्यांना माहिती आहे की मी तसा नाही आहे तर ते पण शॉक असतील की अरे, कारण नाही आहे मी तसा, मला माहिती आहे मी जसा आहे, जसा गावाकडचं मुलं असतात तसंच आहे मी. फक्त आत्ताची सुरुवात आहे, मला खूप साऱ्या गोष्टी कन्फ्युजिंग झाल्या माझ्यासाठी. बिग बॉस हा खूप वेगळ्या प्रकारचा गेम आहे जो मला नाही खेळता आला. मी सरळ सरळ बोलतो आणि एक्सेप्ट करतो की नाही खेळता आला मला. पण तुझी तुलना कुठे ना कुठे बिग बॉसच्या आधीचा सीझनचा जो विनर आहे विशाल निकम ह्याच्याशी होताना दिसले, कारण जेव्हा तू एंट्री घेतलीस तेव्हा रांगडा गडी आणि हा नडणार हा भिडणार, तर विशाल निकमच्या क्वालिटीज तुझ्यामध्ये बऱ्याच जणांना दिसत होत्या किंवा हा त्या हिशोबाने चालू शकतो, सगळ्या घराला सांभाळू शकतो. सो तुला ते बाहेर आल्यावर काही कळलं का, याबाबतीत जाणवलं का काही गोष्टी? नाही, आतमध्ये पण मला बोलण्यात आलं की तू विशाल सारखा आहेस किंवा विशाल सारखं बोलतोयस किंवा. पण मला असं वाटतं की एकतर मला कोणासोबत कम्पेअर व्हायला नाही आवडत की बाबा ह्याच्यासारखा आहे त्याच्यासारखा आहे. जिथं मला अरबासोबत पण कम्पेअर केलं जातं, मी प्रत्येक वेळेस म्हटलं की मला नका करू कम्पेअर, कारण की त्याचा स्वभाव वेगळा आहे. आणि विशालला अगोदर पण मी भेटलो आहे, आमच्या गप्पा गोष्टी झाल्या, आम्ही क्रिकेटच्या मॅचेसच्या वेळेस पण एकत्र एका टीममध्ये खेळलो आहे. सो त्याची पण पर्सनॅलिटी खूप डिफरंट आहे माझ्यापेक्षा आणि तो स्मार्ट आहे, खूप जास्त स्मार्ट आहे. म्हणून त्याचा अर्थ असा नाही मी ढ आहे असं नाही म्हणत आहे मी, पण तो इंडस्ट्रीमध्ये आहे पहिल्यापासून, त्याला गेम माहिती आहे, त्याला कसं खेळायचं माहिती आहे, त्यांनी सिरियल्स केलेले आहेत भरपूर. मी आत्ता 3 वर्ष झालं आलो इंडस्ट्रीमध्ये, सो मला माहीत नाही की कसं काय करायचं असतं किंवा कसं खेळलं पाहिजे. सो तो थोडासा डिफरन्स आहे. बाकी मला असं वाटेल की नक्कीच लोकांचे एक्सपेक्टेशन्स होते जिथे मी खरा उतरलो नाही आणि त्याची मला खूप मोठी खंत आहे. पण लोकांना मी नक्की सांगू इच्छितो की बाबा असा नाही आहे मी, जे मी आत्ता सांगून उपयोगच नाही, बट ऑब्वियस आहे तुम्ही काही लगेच लगेच भरोसा ठेवणार हा असा नाही आहे म्हणून. पण ठीक आहे, हळूहळू लोकांना जसं कळेल की बाबा हा वैभव तसा नाही आहे जिथं तसा दिसला आहे, जिथे पोर्ट्रे झालं आहे तसं, पण ठीक आहे मी ॲक्सेप्ट करतो तिथल्या चुका मी स्वतःसोबत घेऊन आलो आहे बाहेर. असं नाही की हा चल चुकले जाऊ दे कोणाला फरक पडतो आहे असं नाही आहे, मला फरक पडतो आणि ते ॲक्सेप्ट करतो मी, मला ते गिल्ट आहे आणि नक्कीच मी हळूहळू बदलायचा प्रयत्न, अचानक काही बदलत नाही. सो हळूहळू बदलायचा प्रयत्न करेन आणि लोकांना पण म्हणेन की सपोर्ट राहू द्या, ज्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतात ते नक्की मला सांगा, ज्या गोष्टी निगेटिव्ह वाटतात ते पण सांगा, तसे मी चेंजेस करेन माझ्यामध्ये पण माणूस म्हणून. सो लेट्स सी. इरिना बाहेर आल्यानंतर आम्ही इरिनाचे इंटरव्ह्यू केले तेव्हा तिने तुझं बरंच कौतुक केलं, तुझ्या शिकवण्याचं बरंच कौतुक केलं, मराठी शिकवण्याचं. सो तू तिला बाहेर आल्यानंतर फोन कॉल झाले का, भेटण्याचं काही ठरलं का, किंवा जे बाहेर आले त्यांच्यासोबत काही भेटण्याचं काही ठरलं का, किंवा ॲटलिस्ट इरिनाशी तरी कॉन्टॅक्ट झाला? नाही, मी आल्यापासून माझ्याकडे ॲक्च्युली फोन नाही आहे, त्याच्यामुळे मला माहीत नाही की कुठे येते किंवा काय करते, मला खरंच माहीत नाही. आल्यापासून फोन नसल्यामुळे मी एका हॉटेलमध्ये होतो फक्त आणि तिथून डायरेक्ट मी इकडे आलो आहे. सो तिजन माझा खूप चांगला बॉन्ड झाला होता आणि मला असं वाटतं की तो बॉन्ड बाहेर पण राहावा, कारण की तिथे कुठल्याही गोष्टी, जसं तुम्ही अरबाजन निक्कीचं सांगितलं की बाबा हे गेम प्लॅन आहे का काय, तसं आमचा गेम प्लॅन बिलकुल नव्हता. ते एक मला खूप जेन्युइनली चांगलं वाटलं की बाबा आमचा असं गेम प्लॅन नव्हता किंवा कुठल्या तरी गेमसाठी आपण असं घडवून आणतोय असं नव्हतं. ते जे काय होतं ते प्युअर होतं. पण तुझी एवी दाखवताना जेव्हा इरिना सोबतचे काही क्षण होते तेव्हा थोडासा ब्लश होत होतास तू, काय नेमकं मनात आहे का कुठेतरी तिच्या बाबतीचा पुढचा विचार करायचा? तसं नाहीये काय, मी जेन्युइनली सांगतो की आमचं खूप प्युअर बॉन्ड होता, जे की आम्ही कधी ह्या गोष्टी बोललो नाही जास्त आणि तिथे पण नाही डिस्कस केलं आणि मला नाही वाटत की आम्ही असं लगेच काही डिस्कस करू गोष्टी. पण नक्कीच आम्ही एकमेकांच्या सोबत उभा होतो हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. ती पण माझ्या सपोर्टसाठी उभं होती, मी पण तिच्या सपोर्टसाठी उभं होतो, ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि फ्रेंडशिप ही नक्कीच आहे आणि चांगली फ्रेंडशिप आहे, असं नाही म्हणेन की वरवरची फ्रेंडशिप आहे किंवा खूप जास्त फ्रेंडशिपच्या पलीकडे असं पण नाही म्हणणार मी. पण
खूप प्युअर फ्रेंडशिप आहे आमची आणि मला असं वाटतं की जर भेटता आलं तर नक्कीच भेटेन, तिला कॉल करेन. बघूया, आता फोन अजून माझ्याकडे नाही, माझा फोन माझ्या घरी आहे. सो मी ज्यावेळेस घरी जाईन त्यावेळेस मला कॉल करून परत यावं लागेल भेटायला. सो लेट्स सी. जाता जाता फक्त एक गोष्ट आवर्जून विचारते, तुला फक्त एक वन लायनर सांगायचे त्या त्या व्यक्तीबद्दलचे. तो तू, मी तुला सांगते एकेकाचं नाव, तू फक्त त्यांचं एका शब्दात फक्त मला सांगायचं ते कसे ते. अभिजित सावंत. स्ट्रॉंग. अंकिता. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. ओके. वर्षाताई. सेल्फ ऑब्सेस्ड. ओके. पॅडी दादा. साधा आणि स्मार्ट. साधा माणूस आणि स्मार्ट. हो. डीपी दादा. डीपी दादा गावरान तडका. ओके. निक्की. कोण? नाही, मला तिच्याबद्दल ऍक्च्युली नाही काय बोलायचं, कारण की मी पहिल्यापासून बोललेलं नाही तिच्याबद्दल आणि मला बोलायचं पण नाही जास्त तिच्याबद्दल. काय अरबाज. कन्फ्युजिंग. आणि सूरज. सूरज विनर. अरे मी तर पहिला, मी येताना पण त्याला मिठी मारून हेच म्हटलं की आता तो, मी एका शेजारी गाव आहे आमचं, सो त्याला येताना मी बोललोय की यार म्हटलं 12 ट्रॉफी आली पाहिजे एवढंच बोलून आलं त्याला, कारण की मला जेन पहिल्यापासून जेन्युअनली गोष्टी वाटत आल्या त्याच्याबद्दल आणि त्याला मी आधीपासून ओळखते. सो त्याचे माझे डिफरन्सेस भांडणं वगैरे हे सगळं तेवढ्या पुरतं असायचं, जे लोकांना असं वाटायचं की यार ह्यांच्यामध्ये वादावाद झाली किंवा काय, असं काय नव्हतं. त्याचे माझे भांडणं व्हायचे जे गावाकडे होतात ना, की बाबा भांडणं झाले आणि नंतर परत संध्याकाळी एका ताटात जेवायला बसले, तर तो प्रकार होता आमचा. त्याला ऑब्व्हियसली पहिल्यापासून सपोर्ट केलाय मी. मी काय काय गोष्टी त्यासाठी केल्या जे जेन्युअनली मला करू वाटलं, किंवा त्याला दाढी करताना हेल्प केली मी. नंतर त्याला हुडीज वगैरे एक्सचेंज केल्या मी. जिम एकत्र करत होतो आम्ही. सो गोष्टी खूप चांगल्या, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि मला माहीत नाही आता बाहेर कसं दिसलं काय, मला आयडिया नाही आहे त्या बाबतीत. पण नक्कीच माझा फुल सपोर्ट असणार आहे सूरजला बाहेर आल्यावरती, पण आतमध्ये पण होता, पण फक्त दाखवू शकत नव्हतो काही कारणामुळे. कारण की तो ग्रुपिझम झालं होतं आणि मला माहीत नव्हतं की माझ्याबद्दल त्याच्याकडे काय काय बोललं जाते हे पण मला माहीत नव्हतं. सो मला जास्त, परत मी जर फुल सपोर्ट केला असता त्याला तर परत उलट्या काही गोष्टी घडल्या असत्या, की बाबा तो फक्त नावापुरता येतोय का काय असं वाटलं असतं. सो मी तिथं जास्त काही बोलू शकलो नाही, पण माझा पहिल्यापासून त्याला सपोर्ट होता आणि अजूनही राहील आणि पुढे पण राहील. थँक्यू सो मच वैभव, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि तू काही चुका ॲक्सेप्ट केल्यात हेही खूप चांगलं आहे की त्या चुका तुला कळल्या आहेत बाहेर आल्यावर ॲटलीस्ट. बट खूप छान वाटलं आणि ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचाली. थँक्यू सो मच. थँक्यू, खूप छान वाटलं बोलून आणि असं सपोर्ट राहू द्या मला पण. लोकमत फिल्मीला पण थँक्यू सो मच.